हॅलो एव्हरीवेल नमस्कार मी उमा आणि तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे यू मॅटर आजचा व्हिडिओ असणार आहे हेअर ग्रोथ विषयी केसांची वाढच ताई आमची होत नाही किंवा के केस खूप गळतात या दोन अगदी कॉमन कंप्लेंट्स आहेत ज्या मला माझ्या डी एम्समध्ये दिसतात आणि म्हणूनच हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे आता ही जी रेसिपी किंवा हा जो घरगुती उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो गेला महिनाभर मी स्वतः ट्राय करते माझ्या केसांबरोबर आणि मला माझ्या हेअर लॉसमध्ये माझ्या हेअर ग्रोथमध्ये एक प्रचंड डिफरन्स दिसलेला आहे म्हणूनच याविषयी व्हिडिओ करावा असं मला वाटलं ही जी रेसिपी आहे जी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती सध्या टिकटॉकवर किंवा पूर्ण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीय आपण यात कोणतंही केमिकल वापरणार नाही होत अगदी साधा सरळ सोप्पा असा हा एक उपाय आहे ज्याच्यामुळे आपल्या केसांची वाढ खूप पटीनं जास्त होणार आहे बघूया ही रेसिपी काय असणार आहे जी मी स्वतः वापरते माझ्या स्वतःच्या रुटीनमधनं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ज्याच्यामुळे आपल्या केसांच्या वाढीमध्ये आपल्याला खूप पॉझिटिव्ह फरक बघायला मिळणार आहे आणि हेअर लॉसमध्ये सुद्धा लेट्स गेट स्टार्टेड माझ्या एम्समध्ये मला अनेक वेळेला रिक्वेस्ट येतात की ताई केसांच्या वाढीबद्दल काही व्हिडिओ कर किंवा हेअर लॉस जर का खूप होत असेल तर आम्ही काय करायचं याबद्दल काहीतरी बोल तर केसांची वाढ होणं किंवा केस का गळतात याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात तुमची लाईफस्टाईल तुमची हेरिडिटी तुमचे जीन्स तुम्ही काय खाता तुम्ही कोणते प्रॉडक्ट वापरता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे हार्मोन्स या सगळ्याचा परिणाम होत असतो आपल्या केसांच्या वाढीच्या रेटवर किंवा हेअर लॉस या विषयावर तर आता नक्की हा आजचा आपला उपाय काय असणार आहे ज्याच्यामुळे या, या सगळ्यावर मात करून आपण आपले केस वाढवणार आहोत ते आता मी तुम्हाला सांगते आजच्या उपायासाठी आपण जी स्टार गोष्ट वापरणार आहोत जे स्टार इन्ग्रेडियंट वापरणार आहोत त्याचं नाव आहे रोजमेरी आता रोजमेरी काय आहे तर रोजमेरी हे एक छोटूसं झाड आहे जे मी आत्ताच नुकतंच माझ्या किचन गार्डनमध्ये सुद्धा लावलेलं ला आहे छोटूसं झाड असतं त्याची पानंसुद्धा अगदी पॉइंटेड टोकदार छोटी छोटी असतात जी वाळवून त्याचा उपयोग कुकिंगमध्ये केला जातो त्याचे हर्बल टीज मिळतात आणि आत्ता सध्या ज्याची क्रेज आहे ती म्हणजे हेअर केअर इंडस्ट्रीमध्ये रोजमेरी वापरणं तर हा आहे आजचा आपलं स्टार इन्ग्रेडियंट आणि ज्याचा उपाय म्हणून आपण वापर करणार आहोत आपल्या आजच्या रेसिपीमध्ये म्हणजेच रोजमेरी आता बघूया हे जे छोटूच तर ओझमेरीचं झाड आहे त्याला हेअर केअर इंडस्ट्रीमध्ये एवढं मोठं स्थान कसं मिळालं तर अनेक वेळेला आपल्या सगळ्यांना हेअर लॉसची खूप मोठी समस्या असते काही पुरुषांना किंवा स्त्रियांना बॉल्ड स्पॉट असतात म्हणजे काही ठिकाणी थोडंसं टक्कल पडल्यासारखं असतं केस गळतात त्या ठिकाणचे तर अशा सगळ्यांना जे मेडिसिन प्रिस्क्राईब केलं जातं त्याला म्हणतात मिनॉक्सिडिल हे जे मिनॉक्सिडिल टू पर्सेंट आहे ते इतकं इफेक्टिव्ह आहे की टक्कल पडलेल्या ठिकाणी सुद्धा केस उगवण्याची क्षमता त्यात असते आणि आपली आजची ही जी रोजमेरी आहे जे आपलं हे स्टार इन्ग्रेडियंट आहे ते रिसर्चनी दाखवलेलं आहे की मिनॉक्सिडिल इतकंच इफेक्टिव्ह असतं म्हणजे तुम्हाला मिनॉक्सिडिल न वापरता तुम्ही जर का रोजमेरी वापरलं तरी सुद्धा तुम्हाला सेम इफेक्ट मिळणार आहे असं अनेक रिसर्चेसमध्ये सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्या हेअर केअर इंडस्ट्रीमध्ये या रोजमेरीला इतकं महत्त्व प्राप्त झालं आता एक ऑब्विस प्रश्न जो तुमच्या मनात असणार आहे तो म्हणजे ताई तुझ्याकडे रोजमेरीचं झाड आहे पण आमच्याकडे रोजमेरीचं झाड नाहीये तर मग आम्ही ही पानं कुठून आणि कशी मागवायची तर टेन्शन घेऊ नका रोजमेरीची ही जी पानं आहेत ती आपल्याला कुठल्याही ॲमेझॉनच्या साईटवर किंवा मार्केटमध्ये इझिली मिळून जातात तुम्हाला पाहिजे असेल तर दोन तीन ब्रँडची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे ॲमेझॉनवर अगदी इझिली जे ब्रँड मिळतात तेच मी तुम्हाला सजेस्ट करते आणि साधारण एक पॅकेट तुम्ही रोजमेरी लिव्सचं घेतलं तर ते साधारण दीडशे ते दोनशेच्यामध्ये मॅक्स जातं आणि एक पॅकेट तुम्हाला आरामात तीन महिने पुरणार आहे या रेसिपीला त्यामुळे इतकी अशी ही स्वस्तात मस्त आणि इफेक्टिव्ह अशी रेसिपी आहे तर आता आपण डिरेक्टली रेसिपीकडे जाऊया बघूया हा घरगुती उपाय कसा बनवायचा गेट स्टार्ट आपली ही जी रोजमेरी लीव्ह इन ट्रीटमेंट आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले एका भांड्यात दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि या दोन कप पाण्यात आपल्याला दोन मोठे चमचे भरून ही जी रोजमेरीची लिव्ज आहेत ती टाकायची आहेत हे प्रमाण शक्यतो लक्षात ठेवा यात फार बदल करू नका दोन कप पाण्यात दोन मोठे चमचे ही जी पानं आहेत रोजमेरीची ती आपल्याला टाकायची आहेत आणि त्यानंतर हे भांडं उकळायला गॅसवर ठेवायचं आहे ही पानं मिनिमम वीस मिनटं आपल्याला या पाण्यात उकळू द्यायची आहेत मध्ये मध्ये हे पाणी ढवळा पण ह्या सगळ्या पानांचा जो अर्क आहे तो आपल्याला पाण्यात उतरवायचा आहे आपल्या लिव्ह इन ट्रीटमेंटमध्ये उतरवायचा आहे त्यामुळे मिनिमम वीस मिनटं तरी हे पाणी उकळू द्या वीस मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी थंड व्हायला थोडासा वेळ या पाण्याला द्यायचा आहे एकदा का पाणी थंड झालं की आपण एका कपात ते जमा करायचं आहे छानपैकी गाळून आणि एखादी जुनी स्प्रे बॉटल तुमच्याकडे असेल तर त्यात हे सगळं पाणी आपल्याला जमा करायचं आहे आपल्या ट्रीटमेंटसाठी आता वळूया ॲप्लिकेशनकडे ही एक लिव्ह इन ट्रीटमेंट आहे म्हणजेच केसांच्या मुळाशी ही आपल्याला रात्री लावायची आहे रात्री का तर मॅक्झिमम वेळ सकाळी उठेपर्यंत आपल्या केसांवर मिळतो या ट्रीटमेंटला काम करायला आणि म्हणूनच ती जास्त इफेक्टिव्ह होते केसांच्या मुळापाशी छानपैकी हा स्प्रे स्प्रे करायचा आहे आपल्याला आठवड्यातून तीन वेळेला तरी मिनिमम हे करायचं आहे आणि त्याच्यानंतर एकदा का तुम्ही स्प्रे केलात की मग मस्तपैकी केसांची ज्याला आपण चंपी म्हणतो ती चंपी करायची आहे केसांमध्ये हे प्रोडक्ट छान मुरवायचं आहे आपला उपाय बघून पूर्ण झालेला आहे आणि आता काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देते जे प्रश्न तुम्हाला पडू शकतात सगळ्यात पहिला प्रश्न हे जे रोजमेरीचं वॉटर आहे ते आपण किती दिवस स्टोअर करू शकतो जर का तुम्ही रेफ्रिजरेट करत असाल तर पंधरा दिवसांपर्यंत हे जे पाणी आहे ते तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि तुमच्या सोयीप्रमाणे ते वापरू शकता पंधरा दिवसांनी मात्र तुम्हाला एक फ्रेश बॅच बनवावी लागेल आणि दर पंधरा दिवसांनी अशीच बॅच बनवत राहायला लागेल जोपर्यंत तुम्ही हा उपाय करताय दुसरा प्रश्न जो तुम्हाला पडू शकतो हे जे रोजमरीचं पाणी आहे ते डोक्यावर मारल्यावर त्याचा वास कसा असतो तर ऑफकोर्स हा एक स्ट्रॉंग हर्ब आहे साधारण ओरिगॅनोचा वास जसा असतो त्याचप्रमाणे ह्याचा वास असतो आणि हा जो वास आहे तो रात्री आपण हे पाणी मारल्यावर थोडा वेळ राहील पण दुसऱ्या दिवशी मात्र तो वास निघून गेलेला असेल पण अगदीच जर का एखादी इम्पॉर्टंट मिटिंग वगैरे तुम्हाला काही अटेंड करायची असेल किंवा फार काळ ए सीमध्ये बसायचं असेल तर त्याच्या आदल्या रात्री ही रेसिपी करू नका हा उपाय करू नका स्किप करा तिसरा प्रश्न जो तुम्हाला पडू शकतो तो म्हणजे शॅम्पू किंवा कंडिशनर वापरायचा का ही रेसिपी करून झाल्यानंतर ज्या दिवशी तुमचा केस फारच चिकट वाटतील तुम्हाला किंवा थोडंसं सा तेल साचायला लागेल केसांमध्ये तेव्हा तुम्ही एखाद्या माइल्ड शॅम्पू किंवा कंडिशनर केस तुमचे केस धुऊन टाकू शकता अर्थात हे शॅम्पू जे आहेत ते सल्फेट फ्री जितके असतील तितकं चांगलं कारण आपण एक नॅचरल रेमेडी वापरतोय अशात आपल्याला कोणतंही हार्श केमिकल वापरायचं नाहीये ज्याच्यामुळे या रेमेडीचा परिणाम कमी होईल तर हे काही प्रश्न आहे ज्यांची उत्तरं मी इथे तुम्हाला देते तर ही आजची आपली रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा आणि मला कळवा ही रेसिपी तुम्ही ट्राय करणार आहात का मला व्हिडिओच्या खालती नक्की कमेंट डाऊन करून सांगा आणि अजून काही असे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा बाय